नमस्कार, झी मराठीवर सुरू असलेली नवीन मालिका नवागडी नवराज्य यामध्ये प्रमुख भूमिका साकारणारा राघव म्हणजेच अभिनेता कश्यप परुळेकर याच्याविषयीची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. पाहूयात राघव विषयीची संपूर्ण पर्सनल माहिती. त्याचं खरं नाव आहे कश्यप परुळेकर आणि जन्म 22 सप्टेंबर 1985 मुंबईमध्ये झाला. 2022 त्याचं सध्याचं वय आहे 37 वर्ष. त्याने ग्रॅज्युएशनपर्यंतचं शिक्षण घेतलेलं आहे. तसंच त्याला गायनाची खूपच आवड आहे. सध्या त्याचे इंस्टाग्रामवर 4000 एवढे फॉलोअर्स आहेत आणि मालिकेमध्ये काम करण्यासाठी तो एका एपिसोडला 20 ते 25 हजार रुपये चार्ज करतो. पाहूयात राघवचा आजपर्यंतचा करिअर प्रवास. त्याने करिअर निवडताना सर्वप्रथम अभिनयाला प्राधान्य दिलं आणि नंतर त्याने अभिनयाचे धडे घेतले. सर्वप्रथम त्याने खूप साऱ्या नाटकांमध्ये काम केलं. त्यानंतर त्याला सर्वात पहिली मालिका मिळाली ती म्हणजे स्टार प्रवाहावरील मन उदान वाऱ्याचे. या मालिकेमध्ये त्याने प्रमुख भूमिकेत काम केलं. नंतर तो आपल्याला पानिपत या चित्रपटांमध्ये नेताजी पालकरच्या भूमिकेत दिसला आणि त्याचीही भूमिका खूपच गाजली. नंतर तो जय भवानी जय शिवाजी या शिवाजी महाराजांच्या मालिकेत सुद्धा महत्त्वाच्या भूमिकेत दिसला. त्यानंतर त्याने कॉपी या चित्रपटामध्ये सिद्धार्थ चांदेकर आणि पृषा आव्हाडसोबत काम केलं. नंतर तो टिपक्यांची रांगोळी या मालिकेत बाबी आत्याचे पती भास्कर च्या भूमिकेत दिसला. सध्या तो आपल्याला झी मराठीवरील नवागडी नवराज्य या मालिकेमध्ये राघवच्या प्रमुख भूमिकेत दिसत आहे. पाहूयात त्याच्या फॅमिलीविषयीची माहिती. राघवचे वडील, राघवची मुलगी इरा आणि राघवची पत्नी माधवी. तर अशी आहे राघवची संपूर्ण लाईफस्टाईल. तर तुम्ही नवागडी नवराज्य ही मालिका पाहता का आणि यामधील कोणती भूमिका तुम्हाला सर्वात जास्त आवडली जरूर कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.